नमस्कार बालमित्रांनो आज आपण मराठी निबंध लेखनामध्ये वैचारिक निबंध पाहणार आहोत विषय आहे खेळाचे जीवनातील स्थान तर या निबंधासाठी दिलेले मुद्दे पहा खेळ शरीर व मन प्रसन्न आरोग्यप्राप्ती काम करण्यास उत्साह रक्ताभिसरण चैतन्य प्राप्त भूक लागते झोप संघर्षाला तोंड आत्मविश्वास प्रतिकारशक्ती आयुर आरोग्य साहसी वृत्ती संघटन कौशल्य चांगले संस्कार क्रियाशीलतेमध्ये वाढ आज्ञाधारकपणा विचारांची देवाणघेवाण क्रीडा क्षेत्रातील थोर खेळाडूंची उदाहरणे तर आता आपण निबंध पाहूयात आपल्याकडे एकंदरीतच खेळाला खूप कमी महत्त्व दिले जाते खेळात वेळ घालवणे म्हणजे वेळ फुकट घालवणे असे मानतात पण ही दृष्टी चुकीची आहे अन्न वस्त्र निवारा या इतकीच खेळ ही माणसाची मूलभूत गरज आहे कारण खेळामुळे शरीर व मन प्रसन्न राहते अशा खेळामुळे आरोग्य सुधारते काम करण्यास उत्साह मिळतो आवश्यक ती हालचाल झाल्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होते चैतन्य प्राप्त होते आवश्यकते इतकी भूक लागते आणि पुरेशी झोप येते त्यामुळे कोणत्याही संघर्षाला तोंड देण्याचा आत्मविश्वास प्राप्त होतो अशा निरोगी माणसात प्रतिकारशक्ती वाढते म्हणून खेळ हे आयुरारोग्यासाठी आवश्यक असतात आपल्या देशातील खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतात भरपूर पारितोषकांची अपेक्षा ठेवून गेलेल्यांना फक्त एखाद्या पदकावर समाधान मानावे लागते असे का घडते आपल्या देशातील एखाद्या दे राज्यापेक्षाही लहान असलेले देश अनेक सुवर्ण रौप्य पदके पटकावतात आपल्याकडे लहानपणापासून डोंबाऱ्याचा खेळ करणारी मुले असतात मग ऑलिम्पिकमधील शारीरिक कसरतीच्या स्पर्धात आपली निवड का होत नाही असे का याला अनेक कारणे आहेत आपल्याकडे निवडीसाठी मनुष्यबळ खूप आहे कोणत्याही खेळात प्रथम क्रमांकाचे नैपुण्य संपादन करायचे म्हणजे त्यासाठी योग्य चिकाटी हवी सातत्याने सराव करायला हवा परिश्रमाशिवाय यश मिळत नाही बक्षिसे पटकावणारे खेळाडू लहानपणापासून सतत सराव करत असतात आपल्याकडील खेळाडूला केवळ खेळावर उपजीविका करता, करता येत नाही त्याला पुरेसे आर्थिक पाठबळ मिळत नाही मग तो नोकरी करतो आणि उरलेल्या वेळात खेळाचा सराव करतो हा सराव बक्षीस मिळवण्यास पुरेसा ठरत नाही आपल्याकडच्या खेळाडूंना पुरेसा योग्य आहारही मिळत नाही मग स्पर्धात त्यांची ताकद अपुरी पडते कित्येक खेळाडूंना त्यांच्या खेळासाठी आवश्यक असलेली साधने व मार्गदर्शकही मिळत नाहीत जीवनातील खेळाचे हे महत्त्व एकदा मान्य झाले की आवश्यक मदतीचा ओघ वाहू लागेल यासाठी सरकारवर संपूर्ण अवलंबून राहणे योग्य व पुरेसे होणार नाही त्यासाठी काही धनिक व्यक्ती आणि संस्थांनी पुढे यायला हवे दुसरे एक महत्त्वाचे पथ्य पाळले पाहिजे ते म्हणजे खेळात राजकारण नको खेळ हा खेळच राहिला पाहिजे गेल्या काही वर्षात आपल्याकडे क्रिकेटला महत्त्व महत्त्वाले आहे पण क्रिकेट सामन्यात आलेली धंदेवाईक वृत्ती ही खेळाच्या निष्ठेचा आणि आनंदाचा नाश करते अगदी स्पर्धकांचा विचार काही काळ दूर ठेवला तरी सर्वसामान्य माणसाच्या जीवनातही माफक खेळ हवा जपानमध्ये ठराविक वेळी सर्वांना अगदी मुख्य अधिकाऱ्यापासून झाडू आल्यापर्यंत सर्वांना व्यायाम करावाच लागतो योगासने हा आपल्या देशाचा प्राचीन वारसा आहे योगसाधना केल्यामुळे दीर्घायुष्य निरामय ठरेल खेळामुळे अपयशाला तोंड देण्याचे साहस येते सांघिक वृत्ती वाढते व खिलाडू वृत्तीचा विकास होतो आणि जीवन आनंदमय होते